नमस्कार, मी कांचन सोनोने, एक्सप्रेस वन न्यूज मध्ये आपले स्वागत। कलाछंद आर्ट अकॅडमी पाचोरा येथील शैलेश कुलकर्णी सीमा जवळ तसेच स्वाती महाजन या कलाकारांनी संपूर्ण देशात कोरोनाने घातलेले थैमान तसेच देशावर आलेले हे संकट या विषयावर सामाजिक सौख्याचे दर्शन घडवत रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला। संपूर्ण जगात कोरोनाने घातलेले थैमान तसेच देशावर आलेले हे संकट या विषयावर पाचोरा येथील कलाछंद आर्ट अकॅडमीचे शैलेश कुलकर्णी, सीमा झवर तसेच स्वाती महाजन या कलाकारांनी सामाजिक सौख्याचे दर्शन घडवत रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला। कोरोनाशी आपण सर्वांनी मिळून घाबरून न जाता त्याला तोंड देण्याचे आवाहन या रांगोळीतून केले आहे। विशेष म्हणजे ही रांगोळी एका बंद खोलीत बनविण्यात येऊन तिन्ही कलाकारांनी स्वतः तोंडावर मास्क बांधून घेत तसेच कोरोनापासून बंधात्मक सर्व गोष्टी पाळून ही रांगोळी साकारली आहे। त्याद्वारे देखील अनोखा संदेश हे कलाकार आपल्या देशबांधवांना देत आहेत। छायाचित्रातून समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। रांगोळीमधील दाखवण्यात आलेले व्यक्तिचित्र हे कृष्ण धवल रंगसंगती दर्शविते। त्यामधील व्यक्तिचित्रे ही डोळे तसेच तोंडावर हात फिरवित असताना दिसत आहे, जे की कोरोना या आजारास आमंत्रण देऊ शकतोय। त्यापासून आपण स्वतःच रोखले पाहिजे। केशरी, पांढरा, निळा व हिरवा रंग आपल्या देशाचे एकतेचे दर्शन घडवतो। संपूर्ण देशावर कोरोनाद्वारे संकट ओढले गेले आहे, त्यास आपण सर्वांनी एकत्र येऊन या काळोखाला दूर सारून पुन्हा रंगमय वातावरण देशात निर्माण करू असा संकल्प या रांगोळीच्या छायाचित्रांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे। सुरेश राजपूत, एक्सप्रेस वन न्यूज, जळगाव।